दादा, नुकतंच पारगाव इथं शिवसेनेचे मंत्री आणि महाविकास आघाडीचे मंत्री अब्दुल सत्तारजी याच्या तिथं जे काही राजकीय नाट्य झालं त्याच्यावरून बऱ्याच चर्चा झाल्या. तर नेमकी याच्याकडे शिवसेना कशी बघते, तालुक्याचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सांगितलं की शिवसेनेचे पदाधिकारी याला जबाबदार आहेत, आपण कसं बघतो याच्याकडे, शिवसेनाचं काय भूमिका आहे? मला अतिशय खेदाने सांगावं लागतंय. मी प्रथमतः जाहीर दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्यांची, सन्माननीय अब्दुल सत्तार साहेबांची. खरं तर ते शिवसेनेचे आहेत की ते कुठल्या पक्षाचे आहेत की ते कुठल्या जाती धर्माचे आहेत तर तसं नाही न पाहता ते मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या व्यवस्थेचे. आणि ह्या मोठ्या महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या मंत्रिमंडळातला एक प्रमुख मंत्री की ज्यांनी आतापर्यंत दोनदा राज्यमंत्री, तिसऱ्यांदा राज्यमंत्री, एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, ज्यांचा 40 वर्ष अनुभव आणि अभ्यास मोठा आहे, अशा व्यक्तिमत्वाला ज्या वेळेला आपण तारीख देऊन ज्या वेळेला बोलवलं जातं त्यानंतर स्वतः विद्यमान आमदार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही. आणि विद्यमान असलेले आमदार मला यांच्या बाबतीमध्ये विशेषत्वाने त्यांचा स्वभाव सांगावा लागेल की हे खोटे बोलणारे आमदार जगजाहीर झालेले आहेत. त्याचं कारण असं आहे, अब्दुल सत्तार साहेब आणि नियोजित कार्यकर्ते सगळी मंडळी वाट पाहत असताना राजशिष्टाचार न पाळणं हा सगळ्यात मोठा गुन्हा. आणि त्यावेळेला ते म्हणत होते की आम्ही अजितदादा याच्यामध्ये प्लॅनिंग करत होतो. अजितदादांचा कार्यक्रम हा मुळातच नव्हता, तो दुपारीच कॅन्सल झाला होता याची टिप्पणी आम्हाला कलेक्टरने कधीच सांगून मोकळे झाले होते. हे जसं मला माहीत आहे माजी आमदार म्हणून, तसं विद्यमान आमदार नसून खरं काय ते सगळं माहीत आहे. आणि ते म्हणतात ना की आम्ही नियोजन करत होतो, साफ खोटं आहे. ज्या वेळेला मंत्री मोदी येत आहेत, तुम्हाला तहसीलचा प्रोटोकॉल आला आहे, तुम्हाला ग्रामविकासचा प्रोटोकॉल आला आहे तुमच्या डिस्प्लेवर, अशा वेळेला तुम्ही त्याच्याकडे न पाहता, त्यांना महत्त्व न देता तुम्ही देवराम लांडे या कुटुंबाच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय आनंद व्यक्त करून बसलेले होते. म्हणजे तुम्हाला ते महत्त्वाचं वाटलं, एखाद्या वैयक्तिक असलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वेळ घालणं योग्य वाटलं, पण ज्या लोक जनतेने ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळाच्या महत्वाच्या मंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये तुम्ही त्यांच्या स्वागताला येऊ शकले नाही. हे जर तिथे दिलीप वळसे पाटील येणारे असते, हे जर त्या ठिकाणी समजा सन्माननीय मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार येणारे असते तर माझा साधा प्रश्न आहे की ते मंडळी आशय कुणाच्या वैयक्तिक हार्दीमध्ये जाऊन बसले असेल टाइमपास करत, तर हे खोटं बोलतात, चुकीची दिशा म्हणून करतात. आणि म्हणून अतिशय वाईट प्रकारे या तालुक्याची आमदारकी आम्ही अनुभवतोय, जनता अनुभवते, आणि हा खोटेपणा आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिथं शिवसेना शाखेचं जे काही उद्घाटन झालं ते नियोजित नव्हतं, त्याच्यामुळे वातावरण तिथं खराब झालं. प्रश्न असा आहे, मंत्री हे ज्यावेळेला येतात त्यावेळेला ते पुन्हा पुन्हा त्या तालुक्यामध्ये येत नसतात. आणि मग पक्षाच्या जे काही अंतर्गत व्यवस्थेचा एक वेगळा काही त्यांना जो अंतर्मनाचा भाव असतो, एका बाजूला सार्वजनिक कार्यक्रम ग्रामविकासचा आणि दुसऱ्या बाजूला त्या तिथे असलेल्या कुठल्या शाखा असेल, कुणाचे प्रवेश असतील, हा त्यातला एक भाग असतो. त्याच्यामध्ये विशेष असं काय नाही, असं तर मग अजितदादा पवार हे अनेक वेळा मागलेले आहेत, सुप्रियाताई सुद्धा मागलेले आहेत, दिलीप वळसे पाटलांचे कार्यक्रम सुद्धा आपण पाहिलेले आहेत. हे त्याच्यामध्ये विशेष काय आहे, हे जोडून ते मूळ असलेल्या त्यांची जी वागणूक आहे ना की मंत्री मंत्र्यांना अटेंड न करणं, म्हणजे मंत्री मोदींचं स्वागत न करणं शिवजन्मभूमीच्या आमदारांनी, ही चूक लपवण्यासाठी हे खोटं बोलतात. ह्या पक्षाच्या भूमिकेला ते संलग्न होऊन बोलतात, हे वाईट आहे, हे चूक आहे. दुसरी गोष्ट, तिथं माईक बंद करायला लावले, त्यांच्या पक्षाच्या जबाबदार लोकांनी माईक बंद करायला लावले, हा तालुक्याचा असलेल्या सार्वभौमिक असलेल्या लोकशाहीच्या घटनेचा विचार करता या सार्वभौमत्वाला निश्चितपणे धक्का लावलेला आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या घटनेचा पण अपमान झालेला आहे, शिवभूमीचा पण अपमान केलेला आहे. अहो मंत्री आले ते येत आहेत, त्यांनी सभा चालू केली, तुम्हाला सांगितलं ते उद्घाटन करायचे थांबले तुमच्यासाठी, ते म्हणजे ते आल्यावर उद्घाटन करेल, इतकं सॉफिस्टिकेटेड वागून सुद्धा या आमदारांनी आज जनतेला दोषी धरलंय. पारगावच्या शिवसैनिकांनी तुम्ही गावामध्ये भांडणं करता, भांडणं करायला होता लोक मी दुही माजवता आणि तिथे जाऊन काय बोलता तुम्ही, कोण आला रे कोण आला, आणि या जुन्नर तालुक्याचा बाप आला. बघा तिथल्या सोसायटीच्या चेअरमन सन्माननीय केसवराव डुकरे यांनी ती उत्कृष्ट मुलाखत दिलेली आहे. काल मला कौतुक वाटतं की ही सर्वसामान्य जनता केवढा अभ्यास करते, त्यांचं असं म्हणणं की तुम्ही आमच्यामध्ये कशासाठी ही भांडणं लावता,
तुम्ही आमच्यामध्ये कशासाठी या गावामध्ये धुळी माजवता, हे वाईट आहे, हे चुकीचं आहे, आणि त्यामुळे आमचं गाव आम्हाला व्यवस्थित चालवायचंय, आमच्यामध्ये एकजूट आहे, आम्ही अतिशय आनंदाने वागतो. इथून मागच्या कालखंडामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधी आमच्या गावामध्ये वैयक्तिक वाद नाही केले, खरं तर यांच्या वडिलांपासून यांना घालायला सवय आहे. मी जबाबदारीने बोलतो, प्रत्येक गावामध्ये दोन दोन चार चार गट करणे आणि लोकांना जसं काय गुलाम म्हणून कामाला ठेवणे, यांना आता हे कुणाचे बाप आहेत की तालुक्याचे बाप आहेत, काल सांगितलंय त्या ठिकाणच्या सन्माननीय पालगावच्या ग्रामस्थांनी की जनता तुमची पुढच्या कालखंडामध्ये बाप झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बापाची व्याख्या करताय, स्वतःच्या नावाला लावून तुमचे काही कार्यकर्ते, खरं तर हे फार वाईट बाप आहे. माता 5 तारखेला शरद पवार साहेब तालुक्यात येत आहेत, तुम्ही यावेळेस शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? आपण त्यांना काही भेटून काय कानावर टाकणार आहात का, किंवा उद्धव साहेबांपर्यंत आपण हा विषय पोहोचवलेला आहे, काय भूमिका आहे शिवसेनेची? नाही, आम्ही शरद पवार साहेबांना या गोष्टी सांगणार आणि नाही आम्ही उद्धवजींना हा विषय मांडणार. हा विषय जनतेला कळवलेला आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये 100% जनता याचं उत्तर लोकशाही मार्गाने त्यांना देतील. त्यांच्या जागा खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना या सगळ्या गोष्टीची मस्ती आलेली आहे. उद्याच्या सर्व निवडणुकीमध्ये तमाम मायबाप जनता यांची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, आम्हाला खात्री आहे. काय त्यांचे त्यांना त्यांना या गोष्टी सांगून करणार काय? आता आपण तर झालाय बरोबर येऊ शकत नाही. जे वागायचे ते वागले, मस्तीची भाषण केली, चुटकी काय वाजवत, अरे मांजराच्या पिल्लाने कधी वाघाशी बरोबर करावे का? कोण आहे तुम्ही? तुम्ही कधी आयुष्यामध्ये कुणा चापट्याने मारले का? काय त्यांची त्यांच्या ते हावभाव, काय त्यांचा ड्रामा, काय त्यांचं नाटक, अरे वा 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 नाटक फॅमिली, कुणाला चापट मारली का आयुष्यामध्ये? आणि मग तुम्ही बरोबर आहे करा आमच्या सगळ्या लोकांबरोबर. आमचं खुल्लं आव्हान आहे मामांनो, हा तुमचं काम नाहीये, शिवसेनेचं काम आहे. दादाजी कोंडके, दादा कोंडकेने खूप सुंदर सुंदर माझ्यावर भाषण केलं होतं. दादा कोंडके म्हटले होते, दादाने हा शब्द शिवसेनेच्या मुळाशी जोडलेला आहे, शिवसेनेबरोबर आहे, हा तुमच्या लोकांचं काम नाहीये ते. आणि खरंच नाहीये, उगाच काहीतरी उंटाच्या मुका घेऊ नये आपण, हे आपलं काम नाही, हे आपलं आपण प्रयत्न करू नये. आपण मांजराच्याच थाटामध्ये आहात, वाघाच्या बरोबर आपण करू नये.